मुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत. अजित पवारांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. तर मंत्रिमंडळ विस्तारासह विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते. भेटीनंतर अजित पवार तातडीनं मुंबईसाठी रवाना झाल्याचं कळतंय. उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी नुकतीच दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतलेली आहे आणि मंत्रिमंडळ विस्तारासह विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते. आणि या भेटीनंतर अजित पवार तातडीनं मुंबईसाठी रवाना झाले. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत आणि तत्पूर्वी विधान परिषदेचा काल निकाल लागला आणि या निकालानंतर आज अजित पवार तातडीनं दिल्लीला रवाना झाले होते. तर अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याचं समोर येतंय आणि त्यांच्या भेटीनंतर ते तातडीनं मुंबईला रवाना देखील झालेत, कारण आज दुपारी 4 वाजल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासह विधानसभा निवडणुकीमध्ये जागांबाबतची चर्चा असेल, रणनीतीबाबतची चर्चा असेल, ही सगळी चर्चा अमित शहा यांच्यासोबत दिल्लीमध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली. तर आमचे प्रतिनिधी प्रशांत दिला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, ज्या पद्धतीनं जर बघितलं गेलंय की विधान परिषदेचा निकाल आला, त्या निकालामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आहेत. यानंतर आज अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे, त्यांनी त्यांचा दिल्ली दौरा दाखला होता त्यांनी आणि ते आले आणि त्यांनी तात्काळ अमित शहा यांची भेट घेतली असल्याची माहिती पुढे आलेली आहे. या भेटीमध्ये त्यांनी साधारणतः महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहे या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ते मुंबईच्या दिशेने परतले असल्याची माहिती पुढे आलेली आहे. ही तातडीने भेट घेण्यामागे कारण लवकर स्पष्ट होतील, पण त्याबद्दल जी माहिती आहे की मंत्रिमंडळ विस्तारासह विधानसभा निवडणुकीबाबत विस्ताराने या भेटीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती दिलेली आहे. निश्चितच, धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी.